विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पी ब्लॉकचं चौथा लेक्चर आहे. अजून आपलं ग्रुप 15 च सुरू आहे. अजून फॉस्फरसच्या पण रिएक्शन्स घ्यायचे आहेत, प्रॉपर्टीज बघायचे आहेत, ॲलोट्रोप्स बघायचे आहेत. मग अशा वेळेस मी तुम्हाला सजेस्ट काय करतोय बघा, की तुम्ही व्हिडिओ बघताय, ठीक आहे, मी शॉर्ट नोट्स तयार केले आहेत, या जर तुम्ही लिहून घेतल्या ना, तर नेक्स्ट टाईम रिव्हिजन करताना तुम्हाला परत व्हिडिओ बघायची काही गरज नाही आहे. व्हिडिओ होतो आहे 20-20 मिनिटाचे, 15-20 मिनिटाचं. आणि जर शॉर्ट नोट तयार करून ठेवल्या असतील ना, तर 5 मिनिटात त्याची रिव्हिजन होऊ शकते, हे लक्षात घ्या. तर आता वेळ आहे, आता शॉर्ट नोट करू शकताय. एक्झामच्या वेळेस लक्षात घ्या, एक्झामच्या वेळेस म्हणजे सीईटीच्या वेळेस फायनल रिव्हिजन आहे ना, आपल्याला कमी वेळेत करायचे असते, लक्षात घ्या. सिरियसली कमी वेळेत करायची असते. मग त्यावेळेस एक एक व्हिडिओ आणि तो जो पॉईंट आपल्या डिफिकल्टीज आहेत त्या व्हिडिओमध्ये नक्की कुठे आहे, मग तो प्ले करणं एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे माझं सजेशन काय आहे, शॉर्ट नोट्स स्वतःच्या तयार करा माझ्या लेक्चरबरोबर तुम्हीसुद्धा. मग मी आता शॉर्ट नोट्स तयार केलेत कुठल्या बघा, ऑक्साईड्स. मग नायट्रोजनचे ऑक्साईड्स आपण बघितले खूप आहेत, N2O, ठीक आहे, ठीक आहे, डाय नायट्रोजन ऑक्साईड म्हणूया आपण, की ज्याला आपण लॉफिंग गॅससुद्धा म्हणतो, आणि ही MCQ परीक्षेत आलेली आहे. विच ऑफ द फॉलोईंग इज लॉफिंग गॅस, ओके, किंवा विच ऑफ द फॉलोईंग प्रोड्युसेस हिस्टेरिकल लॉफर, ठीक आहे, लॉफ म्हणूया आपण हा. दुसरा आहे NO, त्याच्यानंतर आहे N2O3, इट इज ऑल्सो, किंवा विच ऑफ द फॉलोईंग इज नायट्रोजन सेस्क्यूऑक्साईड, ओके, ही MCQ परीक्षेत आलेली आहे. म्हणजे मी काय केलं बघा, इट इज ऑल्सो नोन ॲज, इट इज लॉफिंग गॅस, म्हणजे दुसरी नाव आहेत ती पण मी इथं लिहिलेली आहेत, लक्षात घ्या. म्हणजे एकाच टेबलमध्ये मी सगळं कवर केलं आहे. हे टेबल तुमच्या वहीत पाहिजेच, हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यावरती जास्तीत जास्त MCQ झाले. त्याच्यानंतर लक्षात घ्या NO2, ओके, नायट्रोजन डायऑक्साईड, आणि नायट्रोजन डायऑक्साईड ते डिमोराइज झालं की मग N2O4, म्हणजे ह्याचे डायमर म्हणूया आपण, दोन मॉलिक्युल एकत्र येऊन, बघा ना, नायट्रोजनचे दोन आले, ह्याचे दोन आले, तर N2 होणार आणि O4 होणार, मग N2O4 तयार होतं, ओके, आणि लास्टला N2O5. आता शांतपणे लक्ष द्या की पहिल्यांदा आपण त्याचं नेचर बघूया. आपण हे जे पहिले दोघं आहेत ना, दे आर न्यूट्रल इन नेचर, पण बाकीचे सगळेच ॲसिडिक आहेत. बाकीचे सगळेच कसे आहेत, ॲसिडिक. आणि एक लक्षात ठेवायचं बरं का, हे जे ॲसिडिक आहेत ना, हे आणि हे म्हणूया आपण, हे जेव्हा वॉटरबरोबर रिॲक्ट होतात ना, तेव्हा ते ॲसिड प्रोड्यूस करतात, लक्षात घ्या. म्हणजे ह्याची रिॲक्शन जेव्हा वॉटरबरोबर होईल, तेव्हा HNO3, HNO2 असे ॲसिड तयार होतात, आणि म्हणून हे जे ऑक्साईड्स आहेत हे सगळे ॲसिडिक आहेत, ओके, लक्षात घ्या. नेक्स्ट कलर, आता कलर इम्पॉर्टंट आहे, कलर CET साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहिले दोघं कलरलेस आहेत, ओके, पण हे जे N2O3 आहे ना, नायट्रोजन सेस्क्यूऑक्साईड, हे ब्ल्यू कलरचं ते लिक्विड आहे किंवा सॉलिड, सॉलिड किंवा लिक्विडमध्ये ते ब्ल्यू कलर सॉलिड आहे, ब्ल्यू कलर लिक्विड आहे, ओके, पण गॅसियसमध्ये ते ब्राऊन कलर आहे, हे लक्षात घ्या, ओके. कलर मला दोघांचेच लक्षात ठेवायचे आहेत, N2O3 आणि NO2. त्यातला NO2 बघा एलोईश ब्राऊन किंवा रेडिश ब्राऊन गॅसियस स्टेटमध्ये, लक्षात घ्या. मग गॅसियस स्टेटमध्ये कसं आहे, एलोईश ब्राऊन, ब्राऊन कलर आहेच ना, ओके, मग दोघांचाही कलर ब्राऊन आहे गॅसियसमध्ये, पण याचा ब्ल्यू आहे सॉलिड किंवा लिक्विडमध्ये, N2O3 सेस्क्यूऑक्साईड, ओके. खालचे दोघं जे आहेत N2O4 आणि N2O5 हे कलरलेस आहे, त्यामुळे कलरचा काय प्रॉब्लेम नाही आहे. आता लक्ष द्या, मॅग्नेटिक बिहेवियर, तुम्हाला DNF ब्लॉक माहिती आहे का रे? मग DNF ब्लॉकमध्ये लक्षात घ्या, असं होतं का की मॅग्नेट डायपोल मोमेंट μ = √(n)(n+2) असं होता ना फॉर्म्युला, (n)(n+2). आता माझं ऐका ना, ते n म्हणजे काय, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर तो पॅरामॅग्नेटिक होईल, पण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही आहे तर तो डायमॅग्नेटिक होईल. तुम्ही पुस्तक उघडा, N2O रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा, N2O रेझोनेटिंग स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीच आहे, सिंगल इलेक्ट्रॉन नाही आहे, तो डायमॅग्नेटिक. आता NO मात्र बघा, महत्त्वाचं आहे NO मध्ये काय होतं, लक्षात घ्या की गॅसियस स्टेट असेल तर तो पॅरामॅग्नेटिक आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये एक ऑड इलेक्ट्रॉन आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे की ज्याच्यामुळे तो पॅरामॅग्नेटिक आहे, ओके. पण सॉलिड किंवा लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होत असताना ते तर पुन्हा डायमर डिमर, जे दोन मॉलिक्युल पुन्हा एकत्र येतात, होतं काय बघा, एका मॉलिक्युलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे सिम्पल दो वेगळे होते ना, तेव्हा एक एक इलेक्ट्रॉन आहे ते पॅरामॅग्नेटिक आहे. जेव्हा डायमर तयार होणार तेव्हा तो एक एक इलेक्ट्रॉनपासून बॉन्ड तयार होणार, त्यामुळे आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहणार नाही आहे, मग तेव्हा तो डायमॅग्नेटिक बनणार आहे.
म्हणजे NO जो आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे गॅसियस स्टेट मध्ये आणि डायमॅग्नेटिक मध्ये सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये. N2O3 डायमॅग्नेटिक. त्याच्यानंतर NO2 हा पॅरामॅग्नेटिक आहे तिथे पण तेच आहे. त्याचं जेव्हा डायमर तयार होईल N2O4 तेव्हा ते डायमॅग्नेटिक होणार. ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का लक्षात घ्या मी काय सांगतो की ह्याला कूल केल्यानंतर हे तयार होतं आणि हीट केल्यानंतर पुन्हा NO2 मिळतो आपल्याला. म्हणजे समजून घ्या या प्रॉपर्टीज. कूल याला कूल केल्यानंतर तो डायमंड होतो, हीट केलं डायचं पॅरा होतो आहे. इथं कंडिशन लक्षात ठेवा. आता N2O5 डायमॅग्नेटिक आहे, अनपेड इलेक्ट्रॉन नसणारच आहे. आता ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट, इथं मी स्टार करतो ही एम सी क्यू सी डी झालेली आहे एम सी क्यू की जो NO आहे ना तो ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट असा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. तो आहे NO ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट. बाकीचे जे दोघं आहेत इथं NO2 आणि N2O5 हे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. आणि लास्टला मी लिहिलं आहे मगाशी सांगितलं की या दोघांमध्ये म्हणजे बघा NO आणि त्याच्यानंतर NO2 मध्ये ऑड इलेक्ट्रॉन आहे आणि ऑड इलेक्ट्रॉन असणारेच डिमराइज होत आहेत आणि डिमराइज झाल्यानंतर ते पॅराचे काय होत आहेत डायमॅग्नेटिक होत आहेत. मग आता बघा कितीतरी मोस्ट इम्पॉर्टंट एम सी क्यूज आहेत. एका पेजवर लिहायला तुम्हाला दोन मिनटं लागतील, दोन ते तीन मिनटं, ओके पाच मिनटं लागतील म्हणूया आपण. पण रिव्हिजनला एका मिनटाचं काम आहे, पटकन कळतं आहे. आणि तुम्ही तुमचे ना काहीतरी स्टार वगैरे करून ठेवा ना, कुठले पॉईंट्स लक्षात ठेवायचे तुम्हाला, हा इम्पॉर्टंट आहे. सगळंच इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच्यात राहिलं आहे काय, ऑक्सिडेशन स्टेट. मग ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहितीच आहे प्रत्येकाची, तुम्ही काढू शकता. लक्षात घ्या की इथं ऑक्सिजनचे मायनस टू पकडलं तर याची प्लस वन समथिंग येईल, है ना, इथं प्लस टू येईल. मग त्याच्यानुसार ऑक्सिडेशन स्टेट पण तुम्हाला फाइंड आउट करायला जमलं पाहिजे. मग आलं का लक्षात? चला लवकर आता नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण. आता ह्या पी ब्लॉक टॉपिकमध्ये ना ही जी नायट्रोजन फॅमिली आहे ना ह्यालाच डिटेलमध्ये जास्त एक्सप्लेन त्यांनी केले, लक्षात घ्या. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जास्त टाईम कन्झ्युम होतं असं वाटेल पण नंतर शेवटचे लेक्चर्स पटपट पटपट होणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ग्रुप 18 तर एकदम इझीच आहे, ग्रुप 17 पण इझी आहे, सगळे इझीच आहेत, फक्त ह्यालाच जरा वेळ लागतो आहे. लक्ष द्या. आता आपण आता काय करूया, ऑक्झो ॲसिड्स ऑफ नायट्रोजन हे काय आपल्याला डिटेलमध्ये स्ट्रक्चर नव्हते, तुम्हाला आठवत असेल. आपण ना एक लक्षात घ्या, ऑक्झो ॲसिड ऑफ सल्फर आणि ऑक्झो ॲसिड ऑफ फॉस्फरसवरती ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेले आहेत थिअरीच्या वेळेस आणि सी ई डीच्या वेळेस पण तेच उपयोगी तुम्हाला पडणार आहे, त्यातले शॉर्टकट्स वगैरे, त्यामुळे त्याच्यावरचा वेळ माझा वाचणार आहे. तुम्ही डायरेक्टली ते व्हिडिओ बघू शकता, लक्षात घ्या. बरं, आता ऑक्झो ॲसिड ऑफ नायट्रोजन तीन आहेत, H2N2O2 हायपो नायट्रोस ॲसिड. ओके, आपण कधी रिॲक्शन कुठली बघितलीच नाही त्याची. नंतर नायट्रोस ॲसिड आहे त्याच्या रिॲक्शन. नायट्रिक ॲसिड, बघा नायट्रस ॲसिडमध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट कमी असते म्हणून नायट्रस आहे, इथं जास्त असते एक ना, म्हणून ते नायट्रिक ॲसिड आहे. ओके, आता लक्ष द्या मी काय सांगतो ते. नायट्रिक ॲसिड आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला सिलॅबसमध्ये प्रिपरेशन रिॲक्शन पण नायट्रिक ॲसिडचेच आहेत. साजिक आहे, आपण आता जेवढ्या प्रिपरेशन बघितल्या त्यात लॅबोरेटरी मेथड असते आणि कमर्शियल मेथड असते. कमर्शियल म्हणजे लार्ज स्केल प्रोडक्शनसाठी. ओके, आता लॅबोरेटरी मेथडमध्ये काय, NaNO3 आणि H2SO4 रिॲक्शन आहे, तयार होणार आहे HNO3. ठीक आहे, मेन पॉईंट काय, लॅबोरेटरी मेथड तुम्हीच करा. मेनली मला सांगायचं आहे कमर्शियल मेथड, नाव आहे ओसवाल प्रोसेस. मोस्ट इम्पॉर्टंट आहे ओसवाल प्रोसेस. MCQs खूप आहेत, परीक्षेत आलेत. पहिले MCQ की याच्यात कॅटलिस्ट कुठला वापरतात, तर प्लॅटिनम RH गेज आहे हा आहे कॅटलिस्ट. लक्षात घ्या, प्रेशर आणि टेम्परेचर मोस्टली विचारलं जाणार नाही आहे. मला प्रश्न बघायलाच असे मिळाले नाहीत की प्रेशर किती आहे टेम्परेचर किती आहे, पण कॅटलिस्ट असणारच आहे प्लॅटिनम RH गेज. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या रिॲक्शनमध्ये काय प्रोड्यूस होतं असं पण विचारतील, तर नायट्रोजन ऑक्साईड NO तयार होते. ओके, NO आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये त्या NOचं कन्व्हर्जन NO2 होतं आहे नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये. ओके, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये ओसवाल प्रोसेसमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालं ना ते वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन HNO3 तयार होते. ओके, आणि सगळ्यात 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 महत्त्वाचं, NO जो तयार होतो आहे तिसऱ्या रिॲक्शनमध्ये तो दुसऱ्या रिॲक्शनमध्ये परत रियूज होतो आहे. अशी MCQ विचारले की विच ऑफ द फॉलोइंग इज रियूज्ड इन द ओसवाल प्रोसेस. आलं का लक्षात तुमच्या की NO फॉर्म होतं आहे ते तुमच्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये रियूज होतं आहे. मग ओसवाल प्रोसेसच्या तीन MCQ, विच ऑफ द फॉलोइंग इज कमर्शियल मेथड टू प्रोड्यूस नायट्रिक ॲसिड, ओसवाल प्रोसेस पहिली MCQ, कॅटलिस्ट कुठला यूज करतात दुसरी MCQ, NO जे प्रोड्यूस होतो आहे ते रियूज होते ही तिसरी MCQ. आलं का ध्यानात तुमच्या? आता सगळ्यात महत्त्वाचं ठीक आहे की लक्षात घ्या,
आपण पुन्हा कॉन्सन्ट्रेशन इंक्रीज करू शकतो. जे तयार होणार आहे काही ते 98% नसणार आहे. कॉन्सन्ट्रेशन इंक्रीज केल्यानंतर जर 98% कॉन्सन्ट्रेशन आपण अचीव केलं तर त्याला म्हणतात ॲक्वाफोर्टीस. हे पण कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवा, ॲक्वाफोर्टीस लक्षात ठेवा. स्ट्रॉंग आहे ते लक्षात घ्या सोल्युशन. इवन गोल्डवर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो ॲक्वाफोर्टीस. आता लॅबमध्ये जे असतं ना लॅब ग्रेड HNO3 म्हणजे लॅबमध्ये जे यूज होणार आहे ते 68% HNO3 बायोमास असतं. हे पण लक्षात घ्या तुम्ही. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 1.504. HNO3 प्लेनर जॉमेट्री आहे आणि ओ आणि एचमध्ये बॉन्ड अँगल आहे NOH बॉन्ड अँगल 102 आणि ONO 130°. बॉन्ड अँगल पण शक्यतो कधी विचारला जात नाही आहे. पण नाही, हायब्रिडायझेशन टॉपिक आहे ना, तिथं विचारला जाऊ शकतो बरं का बॉन्ड अँगल. ओके, आता तुमच्या लक्षात आलं आहे बऱ्यापैकी. मग यातलं उरलं आहे कोण? आता रिॲक्शन. मग आता व्हिडिओच्या शेवटी आपण रिॲक्शनचा पार्ट कव्हर करूया. कोणाच्या रिॲक्शन? नायट्रिक ॲसिडच्या. विद्यार्थी मित्रांनो, आता एक लक्ष द्या, आपल्याला रिॲक्शन्स ऑफ नायट्रिक ॲसिड बघायचे आहेत. खूप कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन्स आहेत लक्षात घ्या, आणि ते अख्ख्या पेजवर नुसते रिॲक्शन्स आहेत. HNO3 आणि HNO3. मी तुम्हाला सांगू का, थिअरी एक्झाममध्ये कधी विचारले नाही आहेत लक्षात घ्या. बोर्डमध्ये कधी आलेले नाही आहेत रिॲक्शन. CET मध्ये कधीच नाही आलं, फक्त ब्राऊन रिंग टेस्ट आले. पण तरी देखील आपल्याला रिॲक्शन्स बघायचे आहेत. का? चुकून एखादा जरी प्रश्न आला तर आपल्याला तो जमला पाहिजेच. आता एक मुद्दा लक्षात घ्या की पी ब्लॉकचं वेटेज किती आहे रे? 5 प्रश्न. मग तुमच्या लक्षात आलं का, ऑलमोस्ट इंटिग्रेशन एवढंच त्याचं वेटेज आहे लक्षात घ्या. म्हणजे इंटिग्रेशनला मला 13 व्हिडिओ लागले होते. मग याला पण 13 लागतील का? सांगता येत नाही, कारण डिटेलमध्ये घेतलंच पाहिजे हे लक्षात घ्या. ओके, इंटिग्रेशन आणि पी ब्लॉक दोन टॉपिक जरी करून गेलो तरी 10 मार्क झाले लक्षात घ्या. 10 नाही, इंटिग्रेशनचे 5 प्रश्न तिथे 10 मार्क, आणि हे 15 मार्क म्हणजे पुष्कळ झाले. आता लक्ष द्या, आपण एक काम करूया, रिॲक्शन समजावून काय करूया की आपण दोन पार्ट करूया, ॲक्च्युली 3 करूया. रिॲक्टिव्ह मेटल्सच्या रिॲक्शन्स, लेस रिॲक्टिव्ह मेटल्स, आणि त्याच्यानंतर नॉन मेटल्स. ठीक आहे, आणि अजून प्रॉपर्टीज, म्हणजे मी त्या पेजवरच्या रिॲक्शन्स वेगळ्या केलेत लक्षात घ्या. आता रिॲक्टिव्ह मेटल्समध्ये आयर्न आहे, झिंक आहे आणि टिन आहे. ओके, पुस्तकात आपल्याला झिंकच्या रिॲक्शन आहेत. आता मी तुम्हाला सांगू का, व्हेरी डायल्यूटच्या रिॲक्शन नाहीच आहेत. तरी मी तुम्हाला सांगतो, झिंकची रिॲक्शन व्हेरी डायल्यूट म्हणजे 6-10% कॉन्सन्ट्रेट असणाऱ्या HNO3 बरोबर केली की अमोनिया गॅस प्रोड्यूस होतो. अमोनिया, आणि तो अमोनिया पुन्हा ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो आणि अमोनियम नायट्रेट तयार होतं. ओके, लक्षात घ्या, व्हेरी डायल्यूटला अमोनिया ह्या हिंट आहेत तुमच्या, शॉर्टकट म्हणूया आपण. आता जर डायल्यूट घेतलं, बघा मी इथं लिहितो झिंक आणि इथं लिहितो मी HNO3 डायल्यूट आणि हीट केलं तर मला ना काय काय मिळणार? N2O मिळणार, N2O लॉफिंग गॅस बरोबर ना? सांगा बघू, मग पटकन आठवायचं काय काय माहिती आहे का? लॉफिंग गॅस आहे, कलरलेस आहे, न्यूट्रल आहे. आता तुम्ही सांगा डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे? मग तुम्ही ते टेबल पटकन फॉलो करायचं लक्षात घ्या. ओके, आता इथं बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे काय, हे तयार होणार ते मी इथं लिहितो N2O प्लस वॉटर तयार होतं आणि झिंक नायट्रेट तयार होणार. रिॲक्शन बॅलन्स करायच्या गोष्टीत पडूच नका, पडू नका. डायल्यूट आहे ना N2O, कॉन्सन्ट्रेटेड आहे NO2, बाकीचे प्रॉडक्ट ठरलेलेच आहेत. वॉटर तयार होणार, नायट्रेट तयार होणार, भलेही कुठलंही मेटल असू दे. मग तुमच्या पहिली गोष्ट लक्षात आली का की मेटलच्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टिव्ह मेटल असेल डायल्यूटला N2O आणि कॉन्सन्ट्रेटेडला NO2. पण तुलनेत लेस रिॲक्टिव्ह असेल, समजा कॉपर, तुलनेत लेस रिॲक्टिव्ह असेल तर डायल्यूट बरोबर NO. इथं N2O आहे, इथं कोण आहे? NO. NO माझ्या मते ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट आहे. पॅरामॅग्नेटिक आहे, त्याच्यानंतर डायमर झाल्यानंतर तो डायमॅग्नेटिक होतो. सगळ्या गोष्टी रिवाईज करा. म्हणजे डायल्यूट असेल तर NO. आता बाकीचे प्रॉडक्ट कुठलं? CuNO3 ट्वाईस, त्याचं नायट्रेट तयार होणार, प्लस हा आणि प्लस कोण? वॉटर. मग मला काय करायचं आहे? रिॲक्शनमध्ये पार्ट करायचं आहे. चार्ट हा तुमच्या समोर पाहिजे. डायल्यूटला N2O, कॉन्सन्ट्रेटला NO2 रिॲक्टिव्ह. लेस रिॲक्टिव्ह असेल तर डायल्यूटला NO आणि कॉन्सन्ट्रेटेडला NO2. रिॲक्शन लिहून द्यायची काय गरज आहे असं मला वाटत नाही आहे. मेन तुम्हाला गोष्टी मी सांगितल्या. ओके, हे दोन इम्पॉर्टंट आहे. आता नॉन मेटल म्हणलं ना तर मी तुम्हाला सांगू का, नॉन मेटल कोणाकोणाचे रिॲक्शन दिलेत माहिती आहे का? कार्बनशी दिले. ओके, अजून रिॲक्शन दिलेत, आता मी नाही बघत बसत. नॉन मेटलचे रिॲक्शन जेव्हा HNO3 ते पण कॉन्सन्ट्रेटेड झाले की त्याचा ऑक्सिडायझिंग प्रॉडक्ट, म्हणजे कार्बन असेल तर कार्बन डायऑक्साईड, सल्फर असेल तर H2SO4, पण NO2 आणि H2O फिक्स प्रोडक्ट आहे.
बैलेंस करू नका NO2 लक्षात ठेवा नॉन मेटल व्हेन रिएक्टिंग विथ HNO3 NO व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑक्साइड इज फॉर्मड व्हेन नॉन मेटल मध्ये एग्जांपल देतील रिएक्ट्स विथ HNO3 लक्षात ठेवायचं काय फॉर्म होतं इथं NO2 ओके नोबल मेटल म्हणजे तुम्हाला माहिती आहे गोल्ड प्लॅटिनम मग आपण आपण डिस्कस केले ते की गोल्ड प्लॅटिनम जे आहेत ना ते HNO3 बरोबर नॉर्मल कंडिशन रिएक्ट होणारच नाही आहे आपल्याला 98% कॉन्सन्ट्रेट असलं घ्यावं लागणार आहे आपण त्याला ॲक्वा रिजिया म्हणून आपण ठीक आहे आणि लक्षात घ्या त्याच्यामध्ये ना HCl आणि HNO3 ओके ते ॲक्वा फोर्टीज वेगळं बरं का 98% ॲक्वा रिजिया लिहिलं आहे मी आणि HCl आणि HNO3 चा रेशो 3:1 मोस्ट इम्पॉर्टंट MCQ की ॲक्वा रिजियामध्ये HCl आणि HNO3 रेशो काय असेल विचारतील मग काय आहे सांगा 3:1 असले पॉईंट मी तुम्हाला सांगितले लिहून काढले की पक्के लक्षात राहतात आणि परीक्षेत मग तो मार्क मिळून जातो नसतील वाचलं ना तर अंदाज पंचम लिहायला लागतो 1:2, 2:3 असा एक रेशो आपण बघितला तुम्हाला माहिती आहे का नायट्रेटिंग मिक्सर मग तो पण हुडकून काढा त्यात HNO3 आणि H2SO4 तुम्ही हुडका फिनॉलच्या रिॲक्शनमध्ये आहे ते ओके आता समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का की बाकी बऱ्याचशा रिॲक्शन्स अशा आहेत बरं का म्हणजे बेन्झिन बरोबर समजा नायट्रिक ॲसिडची रिॲक्शन तर इथं काय होणार की नायट्रो कंपाऊंड तयार होणार म्हणजे तो एक सेक्शन पुस्तकात आहे नायट्रो कंपाऊंड तो एक बघा आणि हे मी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणणार आहे शुगर आता मला आठवतंय बरं का की शुगरला जर मी ऑक्सिडेशन केलं म्हणूया हायड्रॉलिसिस केलं सॉरी शुगरचं काय केलं सांगा हायड्रॉलिसिस की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतो हे आपल्याला माहिती आहे पण इथं हायड्रॉलिसिस नाही शुगरचं ऑक्सिडेशन करतोय मग HNO3 चा रोल काय ऑक्सिडायझिंग एजंट HNO3 चा रोल काय सांगा तिथं ऑक्सिडायझिंग एजंट मग जेव्हा शुगर सो आपण HNO3 यूज करून ऑक्सिडेशन करतोय तेव्हा ऑक्झॅलिक ॲसिड तयार होतं मग विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड कॅन बी प्रिपेअर्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ शुगर MCQ पॉसिबल आहे आता सगळ्यात शेवटी ब्राऊन रिंग टेस्ट मग ते MHT CET विचारलं आहे तुमच्यासमोर लिहिलं आहे बरं का सगळं मी वाचून दाखवतो या टेस्टमध्ये काय होतं की Fe2+ यूज होतो आहे तो नायट्रेटला नायट्रिक ऑक्साईडमध्ये रिड्यूस होतो आहे जे नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आहे ते Fe2+ परत रिॲक्ट होतं आहे आणि जो कॉम्प्लेक्स तयार होतो आहे ना त्याचा कलर आहे ब्राऊन त्याचा ब्राऊन म्हणजे ब्राऊन कॉम्प्लेक्स तयार होतो आहे मग आता ह्याचं सीडीत काय विचारू शकते तुम्हाला काय वाटतं आहे बघा आपण पहिल्या लेक्चरला पण डिस्कस केलं एक प्रश्न होता ब्राऊन रिंग टेस्ट इज यूज्ड टू डिटेक्ट प्रेझेन्स ऑफ मग मला सांगा कुणाचा प्रेझेन्स नायट्रेट आयन नायट्रेट रॅडिकल जे काय असतील पार्टिकल्स त्याचा मॉलिक्युल जे काय असतील नायट्रेट त्याचा प्रेझेन्स डिटरमाईन करण्यासाठी ब्राऊन रिंग टेस्ट असते आता लक्ष द्या मी तुम्हाला काय सांगतो ते इथं मी नायट्रोजन हा पॉईंट संपवणार आहे त्याच्यानंतर फॉस्फरस उद्याच्या लेक्चरपासून आज मी फॉस्फरस नाही घेणार लक्षात घ्या मग तुम्हाला मी होमवर्क दिला आहे ऑक्झो ॲसिड ऑफ फॉस्फरस एकदा बघून घ्या त्याच्यावरतीच MCQ जास्त आहेत ओके मग हा छोटासा व्हिडिओ मी थांबवतो इथं मी सांगितलं आहे पहिल्यांदा व्हिडिओच्या शेवटी परत सांगतो स्वतःहून शॉर्ट नोट तयार केले तर नेक्स्ट टाईम व्हिडिओ बघावासुद्धा लागणार नाही आहे लक्षात घ्या सिरियसली बघावं लागणार नाही 2 मिनिटात रिव्हिजन पॉसिबल आहे मग पी ब्लॉकसारख्या टॉपिकसाठी माझे जर 10 व्हिडिओ झाले समजा ओके आणि प्रत्येकाच्या शॉर्ट नोट्स तुम्ही तयार केल्या प्रत्येक शॉर्ट नोट्सच्या रिव्हिजनला 2-2 मिनटं म्हणले तर 1 तास खूप झाला पी ब्लॉकच्या रिव्हिजनला बेस्ट आहे ती स्ट्रॅटजी लक्षात घ्या ओके मग करा अभ्यास बेस्ट ऑफ लक धन्यवाद